नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एक छोटासा रिकॅप करूयात. याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली. सेक्स आणि योगा असेल, सेक्स आणि म्युझिक असेल, सेक्स आणि झुंबा असेल, सेक्स आणि धूम्रपान असेल किंवा मद्यपान असेल, या अनेक विषयांवरती सरांचं आपण मार्गदर्शन घेतलं आहे. आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅकवर आधारित कोरोना व्हायरस आणि सेक्शुअल हायजीन हा विषय निवडला आणि या विषयावरती डॉक्टर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. दरम्यान आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात. बद्दल तुम्हाला माहिती जाणून दिलीच गेलेली आहे. डॉक्टरांशी आपण थेट संपर्क साधणार आहोत. तुमच्या मनातले प्रश्न, तुमच्या मनातले जे काही शंका कुशंका असतील, सेक्स या विषयावरती उघडपणानं बोललं जात नाही, तर या शंका कुशंका तुम्ही थेट सरांना विचारू शकता. त्यासाठी तुम्हाला करायचं एवढंच आहे, आत्ता तुमचा फोन उचला आणि थेट फोन करा आणि डॉक्टरांना तुमच्या मनातले सगळे प्रश्न विचारा. त्यासाठी आमचा नंबर पटकन नोट डाऊन करून घ्या. आमचा नंबर आहे 6684333. हा लँडलाईन नंबर असल्यामुळे तुम्हाला 022 हा मुंबईचा STD कोड त्याच्या आधी लावायचा आणि 6684333333 या नंबरवरती थेट फोन करा. तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते सरांना तुम्ही थेट विचारू शकता. कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. सर, कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायचीच आहे, पण कोरोनाचा हा सगळा एकंदरच संवेदनशील काळ चालू आहे आणि या काळामध्ये कोविड योद्धा हे खूप महत्त्वपूर्ण एक काम करतायत आणि लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणे या वतीनं आणि तुमच्या हस्ते खरं तर कोविड योद्ध्यांचा एक विशेष सन्मान करण्यात आला. सर, आम्हाला नक्की जाणून घ्यायचं की नक्की हा काय कार्यक्रम होता आणि कशा प्रकारे एकंदर होतं हे सगळं. नक्कीच सुमितजी, आपल्या सर्व दर्शकांना सांगतो, कोरोनाचं सवाट चालू आहे, सर्वजण घाबरलेले आहेत, पण तरी देखील आपलं जनजीवन सुरळीत ठेवणं, सोशल डिस्टन्सिंग अशा प्रकारे आपण मेंटेन ठेवून काही कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागतात, ज्यामध्ये स्पेशली कोरोना वॉरियर्स कोण आहेत. सध्या कोरोना वॉरियर्स डॉक्टर्स आहेत, पोलीस अधिकारी आहेत, स्टाफ आहे, नर्स आहे, सरकारी कर्मचारी किंवा बाकीचे जे सफाई कामगार आहेत, त्याचबरोबर हे वेगवेगळे मीडिया आहेत जे की अवेअरनेस देत असतात. तर अशा प्रकारे लोकांचं कुठेतरी कौतुक होणं आवश्यक असतं. त्यासाठी लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे डॉक्टर डे निमित्त या सर्व डॉक्टरांचा, त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांचा एक सत्कार करण्यात आला. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या ठिकाणी लायन्स क्लबचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि पूर्ण कार्यकारिणी उपस्थित होती आणि एक प्लांट देऊन त्या ठिकाणी स्पेशली IMA वुमन्स डॉक्टर विंगच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, प्लास्टिक सर्जन, त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रंजळकर, ऑर्थोपेडिक सर्जन आणि इतर डॉक्टर्स देखील उपस्थित होते. त्यांना या प्रकारे सन्मान करून प्रोत्साहन देण्यात आले. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे, सर्व पोलीस अधिकारी आज सगळेजण रस्त्यावर येऊन सर्व लोकांना हेल्प करणं, त्या डिस्टन्सिंगचे नियम पाळायला लावणं. स्पेशली मी सांगेन, आमचे पोलीस अधिकारी माननीय श्री सोनवणे, घनश्यामजी सोनवणे यांचा देखील एक मानपत्र देऊन आमच्या डॉक्टरांना सत्कार करण्यात आला. आणि विशेष म्हणजे कैद्यांचं पुनर्वसन कसं करावं, ते कसे गुन्हेगार बनू नये, त्याचबरोबर त्यांच्या फॅमिलीला या काळामध्ये किट आणि अन्नधान्य देऊन त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मदत केली. व आमचे भाऊ संजय दहिफळे यांचे चिरंजीव साहिल दहिफळे यांचा बर्थडे अत्यंत साध्या रीतीने सादर करण्यात आला. तर आमच्या सामतर्फे या सर्व कोरोना वॉरियर्सना, डॉक्टरांना, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि आमच्या साहिल दहिफळेंना सामतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि कौतुक. आणि आपले प्रेक्षक आता वाट बघत असतील. खरं आहे सर, प्रेक्षक वाट बघतायत आणि पहिला फोनही आपल्याला आलेला आहे. पुण्यावरून पांडुरंगजी आपल्यासोबत आहेत. पांडुरंगजी, तुमचा फोन कनेक्ट झाला, तुमचा प्रश्न सरांना थेट विचारू शकतात. हा नमस्कार सर. नमस्ते, बोला. माझं वय 55 आहे. ओके. साधारण रोज संभोग केल्याने काय ते
प्रॉब्लेम येतो का? अच्छा अच्छा, तुम्हाला असं विचारायचं की आपली क्रिया ही समजा दररोज केली तर शरीरावर काही त्याचा साईड इफेक्ट होतो का, काही दुष्परिणाम होतो का? बरोबर आहे, नक्कीच सांगूय तुम्हाला. सुमितजी, हा सर्वांच्या मनातला प्रश्न आहे. मला बऱ्याचदा ईमेल आहे, व्हॉट्सअप आहे, इव्हन उपडेमध्ये विचारलं जातं वयाची काही लिमिट आहे का. तुम्हाला एक मला वाटतं आपलं एक स्टेटमेंट रिपीट करायला हरकत नाही. येस प्लीज. येस, सेक्सला काही वय नाही, त्याला काही एक्सपायरी नाही, त्याला कसल्याही प्रकारचा एंड नाही किंवा शेवट नाही, पण त्याला एक प्रकारची मर्यादा आहे, एक फ्रेम आहे, आपली कल्चरल फ्रेम आहे, टाईम, प्लेस, पर्सन, कल्चर, कंडिशन आणि कन्सेंटिंग म्हणजे आपल्या पार्टनरची संमती. हे जसे विचारतायत, कुठल्याही प्रकारे ॲक्टिव्हिटी केल्याने ती मोजायची गरज नाही, ती दररोज एकदा का कितीदा गेली तेही पाहायची गरज नाही, पण तुमचा पार्टनर, तुमचा पार्टनर त्यामध्ये सहभागी आहे का, त्यांची देखील इच्छा आहे का, ते देखील तुमच्यामध्ये समर्थ आहे का, ही गोष्ट पाहिल्यानंतर त्याचा कुठल्याही आपल्या शरीरावर साईड इफेक्ट नसतो, उलट त्याचे चांगले परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. नक्की सर, आपण पुढचा फोन कॉल घेऊयात. दादा उबाळे आपल्या सोबत आहेत. दादा, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. नमस्कार सर, मी दादा उबाळे बोलतोय. नमस्कार दादा, बोला. कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असणाऱ्या पुरुषाच्या ओके थुंकी सिंका हो यामध्ये कोरोना व्हायरसचे विषाणू आढळून येतात. नक्कीच. साधारणपणे एड्स वगळता इतर कोणत्याही आजाराचे विषाणू पुरुषांच्या वीर्यामध्ये आढळून येत नाहीत. नक्कीच. म्हणून माझा प्रश्न असा आहे की कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असणाऱ्या पुरुषाच्या वीर्यामध्ये कोरोना व्हायरसचे विषाणू आढळून येतात की नाही त्याबद्दल सांगा सर. नक्कीच नक्कीच. दादानी हा फार मोठा रिसर्च टॉपिक असलेला प्रश्न विचारलेला आहे. सध्या नोव्हेंबरमध्ये कोविड जेव्हा आलेला आहे आपल्या 19 डिसेंबर नोव्हेंबरच्या दरम्यान, आत्तापर्यंत झालेल्या लोकांची एक सायंटिफिक स्टडी केली गेली, त्यामध्ये सिमेन ॲनालिसिस, धातूचा तपास केला, त्याचबरोबर त्यामध्ये काही इन्फर्टिलिटी आहे का यावर देखील तपास केला. कोरोना हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज नाही, म्हणजे हा व्हायरस वीर्यातनं किंवा संबंध केल्यानंतर ते जर वीर्य पडलं तर त्यामध्ये तो पास होत नसतो. तर अशा केसमध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, जरी समजा कंडोम वापरून जरी संबंध केला तर पार्टनर पॉझिटिव्ह असेल, तुम्हाला मास्क वापरणं आणि पॉझिटिव्ह असणाऱ्या कंडिशनमध्ये त्यांना संबंध न ठेवणं, त्यांची प्रकृती नीट होईपर्यंत त्यांना उत्तम आहार, त्यांचं जेवण, त्यांना योगा प्राणायाम, आणि आपण हे सोशल डिस्टन्सिंग असतं, सायकोलॉजिकल डिस्टन्सिंग नसतं, बरोबर, त्यांना सपोर्ट द्या, त्यांना वाळीत टाकू नका. इव्हन बऱ्याचदा अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्यांना गावात येऊ देत नाही कोणी. अहो तुम्हाला बऱ्याचदा मी अशी लोकं पाहिलेली आहेत की कोरोना झाला म्हणून दुसऱ्याला फोनवर सांगणारे, अहो तो दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे येणार आहे, आल्यानंतर मात्र शांत असं करू नये का. फार सृजन आहोत. ह्या आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने जगावं, कसे एकमेकाशी संबंध ठेवावे, आणि त्या तुमच्या कोरोना असणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन द्या त्यांना बाहेर आणा, कारण आपल्याला या कोरोनासोबत जगणं फार महत्वाचं आहे. फिजिकल डिस्टन्सिंग गरजेचं आहे, सोशल डिस्टन्सिंग गरजेचं, सायकोलॉजिकल नाही, सायकोलॉजिकल नाही, बरोबर, फिजिकल पाहिजे. यस सर, पुढचा फोन कॉल घेऊयात आपण. वर्ध्यावरून आपल्यासोबत किशोर जोडले गेलेले आहेत. किशोर, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न सरांना विचारू शकतात. विचारा. हा बोला, तुम्ही ऐकतोय आम्ही. तुमच्या टीव्हीचा पूर्ण आवाज बंद करा आणि तुमचा प्रश्न सलग विचारा. हा बोला, बोलत राहा तुम्ही. येतोय येतोय, तुमचा आवाज पोहोचतोय, तुमचा प्रश्न विचारा. ओके. आणि अच्छा, म्हणजे कमजोरी आहे तुम्हाला, बरोबर आहे, ठीक आहे, बरं, विचारा काय विचारायचं आणखी. बर बर, ठीक आहे, चालेल, सांगतो मी. ह्यांचा प्रश्न आहे, वय आहे 40, त्यामुळे त्यांना कमजोरी आलेली आहे आणि लघवीचा देखील त्रास आहे. बऱ्याचदा जेनायटो युरिनरी सिस्टीम ही निसर्गानेच बनवताना कंबाईन बनवलेली आहे, त्यामुळे युरिनचं इन्फेक्शन सामान्य सिस्टीम किंवा विर्याच्या सिस्टीमला, विर्याचं इन्फेक्शन युरिनरी सिस्टीमला होणं साहजिक आहे. या 40 वयामध्ये टेस्टोस्टेरॉन मात्रा कमी झाल्या का किंवा काही इतर गोष्टी असतील हे तज्ज्ञांना भेटावं. अतिशय चांगल्या प्रकारच्या गोळ्या आहेत, क्रीम आहेत, ऑइल आहेत, गरजपत्र पी शॉर्ट्स आहेत, यांना काळजी करायची गरज नाही. नक्की सर, पुढचा फोन कॉल परभणीमधून आलेला आहे. निशाजी आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न सरांना विचारू शकतात.
नमस्ते सर. हां नमस्ते जी बोला. सर किगल एक्सरसाइज म्हणजे काय व ती कशी करता व आणि त्याचा सिक्स साठी कसा फायदा होतो? ओके एक्सलंट. म्हणजे आजचा पूर्ण टॉपिकच देऊन टाकला मला, कारण किगल एक्सरसाइज हा पूर्ण सेपरेट टॉपिक आहे. तरी आपल्या सर्वांसाठी रिपीट करूया, कारण आपले जे पाहणारे दर्शक आहेत त्यांनाही माहीत पाहिजे. नॅचरल पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने सेक्स स्टॅमिना वाढवणे, तुमचं त्याचं नियंत्रण वाढवणे, कॉन्सन्ट्रेशन वाढवणे, ह्यासाठी एक पेल्विक फ्लोअरची एक्सरसाइज असते जे की बसल्या बसल्या करता येते. म्हणजे काय, प्युबोकॉक्सिजल लिगामेंट हे आकुंचन प्रसरण पावलं तर ती जागा स्ट्राँग होते आणि स्ट्राँग होऊन त्याचा नक्कीच तुमच्या शीघ्रपतनवर आणि ती जागा टाईट करण्यावर खूप चांगला फायदा होतो. नक्की सर. पुढचा फोन कॉल निपाणीवरनं आलेला आहे, रोहित जी आपल्या सोबत आहेत. रोहित जी तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न थेट सरांना विचारू शकतात. डॉक्टर हा बोला. सर माझा ओके तुमचं वय सांगा मला. माझं वय 39. अच्छा अच्छा. डायबिटीज बीपी काही आहे का? हा डायबिटीज ब्लड प्रेशर काही आजार आहे का? काही नाही म्हणा. काय बरं, ठीक आहे ठीक आहे, सांगूया तुम्हाला. हा सांगतो सांगतो. सुमित जी या ठिकाणी पहा, बिथरलेला आवाज, घाबरत घाबरत बोलणे. साधं एक्झाम्पल सांगतो. ओपीडीमध्ये जेव्हा पालक घेऊन येतात अशा मुलांना, मी तर सांगेन आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये मी जे लिहिलेले ना, म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जेव्हा त्याची लग्नाची तयारी होत असते, हे बघा पालकांना मुलाला काय हे सर्व माहीत असतं. तर मी एकच म्हणेन सर्वांना, त्यांचं नवीन जीवन सुरू होणार असतं, दोन नवरा बायको पार्टनर येणारे असतात, तर तज्ज्ञांना भेटून दाखवून त्यांची अगोदरच ट्रीटमेंट घेणे, म्हणजे असं नंतर ताठरताना येणे, कमजोरी आहे, शीघ्रपतन आहे, या सर्व गोष्टींवर अतिशय चांगले ट्रीटमेंट आहे. त्यामुळे वेळीच सल्ला घेऊन लग्नानंतर येणारे प्रॉब्लेम हे नक्कीच टाळायला हरकत नाही. नक्की सर. पुढचा फोन कॉल आपण घेऊयात, अमरावतीवरनं आलेला आहे. प्रकाश जी आपल्यासोबत आहेत. सर तुमचा फोन कनेक्ट झाला आहे, तुमचा प्रश्न थेट सरांना विचारू शकतात. बोला. नमस्कार. नमस्ते बोला. बोला बोला. सर मला हे विचारायचं आहे की आपल्या समोरासमोर जर पॉझिटिव्ह पेशंट जर असला. कशाचा पॉझिटिव्ह? कोरोना पॉझिटिव्ह. हो कोरोना पॉझिटिव्ह. ठीक आहे. हा तर सर एक म्हणजे मी ब्लाइंड निषेध म्हणून प्रश्न विचारतो अंध मुलांसाठी. बर हरकत नाही. तर म्हणजे तो मास्क वगैरे बांधून गेला पण त्याने शक्यतोवर पाचावा कसा, दुरावा कसा ठेवायचा? चला सांगूया तुम्हाला. ह्यांचं एकदम मनापासून कौतुक. अंध आहेत आणि त्यांना ह्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीबद्दल विचार. बघा किती गोष्ट अशी आहे, दोन्ही पार्टनर अंध असतील आणि हा करोनाचं संकट चालू आहे, सावट चालू आहे, आणि यामध्ये समजा प्रिकॉशन घ्यायची असेल तर इंडिरेक्टली म्हणत आहेत की मास्क जर वापरला तर काही फायदा होईल का? मी एकच सांगेन, पॉझिटिव्ह असेल तर त्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवावं, त्यांना थोडंसं आयसोलेशन करावं. समजा निगेटिव्ह असेल तर आपल्या ओन आणि नॉन पार्टनरसोबत संबंध प्रस्थापित करायला काहीही हरकत नाही. फक्त जर पॉझिटिव्ह असेल तरच वेगळं त्यांना आयसोलेशन करून काळजी घ्यायची गरज असते. नक्की सर. पुढचा फोन कॉल भंडाऱ्यावरनं आलाय, अरविंद जी आपल्या सोबत. अरविंद जी तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न थेट सरांना विचारू शकतात. हा हा विचारा. बोला. प्रश्न असा आहे. हो हे आपल्या COVID-19 मध्ये हो या वातावरणामध्ये हे जे आपण हे करतो क्रिया वगैरे हे योग्य पद्धतशीर आहे? अच्छा चालेल चालेल, सांगूया ना. सर्वांचा कॉमन प्रश्न जे आपण डिस्कस करतो की कोरोनाच्या वातावरणामध्ये तुम्ही सेक्शुअल ऍक्टिव्हिटी केली पाहिजे की नाही, तर एकाच वाक्यात केली पाहिजे रेग्युलरली. किंवा तुमच्या पार्टनरचं देखील संमती असेल, त्यांची तब्येत ओके असेल, त्यापैकी कोणी पॉझिटिव्ह किंवा त्यांना कफ वगैरे काही नसेल, तर नक्कीच या पिरियडमध्ये ऍक्टिव्हिटी केल्यामुळे तुमच्या IgG, IgA आणि IgM ह्या अँटीबॉडीज वाढून नक्कीच तुम्हाला त्यापासून ते दूर ठेवतात. नक्की सर. पुढचा फोन कॉल कोल्हापूरवरनं आलेला आहे, किरणजी आपल्यासोबत आहेत. किरणजी तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न थेट सरांना विचारू शकतात. बोला. हॅलो. हा बोलतोय. बोला. जन्मतास म्हणजे आई जे पोटात असतात हो मुलाला म्हणजे मुक्कपणा किंवा बहिरेपणा येऊ शकतोय, त्याचं कारण काय जेवढं विचारलं होतं. बरं, म्हणजे याचा अर्थ की जन्मताच जमुकीपणा बहिरेपणा हा गर्भाशयात असतानाच येऊ शकतो का? बरोबर आहे. हो चालेल हरकत नाही. जेनेटिक काही गोष्टी असतात ज्यामध्ये की आईवडील आहेत किंवा काही ट्रान्समिशनमुळं. आता बघा, हे
आतमध्ये पोटात असताना तुम्ही त्याचे काही इन्व्हेस्टिगेशन मार्कर स्कॅन करून ॲनॉमली तुम्ही ओळखू शकता, काही दुभंगलेलं ओट आहे का, टाळू आहे का, हायपोस्पिडियस आहे का. पण अशा प्रकारच्या गोष्टी ह्या डिलिव्हरीनंतरच आपल्याला लक्षात येतात. म्हणून अशा केसमध्ये जर पॅरेंट्सना काही प्रॉब्लेम असेल, त्यांची क्रोमोझोमल आणि जेनेटिक स्टडी करूनच त्यांनी त्या प्रेग्नन्सीचा प्रयत्न करावा किंवा प्रेग्नन्सी राहू द्यावी. फोन आलेला आहे, महादेव आपल्यासोबत आहेत. सर, तुमचा फोन कनेक्ट झाला आहे, तुमचा प्रश्न थेट सरांना विचारू शकतात. बोला. हां, हॅलो. बोला बोला, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हां सर, बोला. माझं रिनल ट्रान्सप्लांट झालंय. ओके. हां हॅलो, ऐकतो ऐकतो मी, तुम्ही बोलत राहा, तुमचा आवाज येतो. तुम्ही प्रश्न सलग विचारा सर. हां, याच्या 1996 मध्ये झालेलं आहे, डिसेंबर 1996. ओके ओके. हां, तर आता कसं आहे, थोडस मला लैंगिक प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. हां, तर त्यामध्ये काय कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग? आता कमजोरी म्हणजे शीघ्रपतन, आणि म्हणजे तसं ताटरपणाच येत नाही आणि शीघ्रपतन होते. चालेल चालेल, म्हणजे काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, बरोबर आहे तुम्हाला, है ना? आता काय करायला पाहिजे त्यासाठी सांग. व्हेरी गुड सुमितजी, हा आपला वेगळा टॉपिक पूर्ण घ्यायचा आहे. किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी फेल्युअर किंवा आयसीयू मध्ये असणारे पेशंट जेव्हा घरी जातात, किंवा येऊन कोरोनाचे आता डिस्चार्ज झालेले पेशंट घरी गेले, यांची सेक्शुअल ऍक्टिव्हिटी बद्दल काय, इव्हन रिनल ट्रान्सप्लांट झालेलं असेल तरी किडनी फंक्शन टेस्ट नॉर्मल झालेली असतात, बऱ्याचदा हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं किंवा बाकीच्या सर्जिकल चेंजेसमुळं त्या ठिकाणी त्याचे काही कॉर्पोरल कॉजेस आहेत का, वॉस्क्युलर आहेत का, सायकोजेनिक आहेत का, न्यूरोजेनिक आहेत का, हे पाहिलं जाईल. हे पाहिल्यानंतर त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत, क्रीम आहेत, ऑइल आहेत, गरज पडली त्या ठिकाणी टिश्यूमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर पी शॉटसारखे इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी आपल्याला ती ग्रोथ करता येते, आणि गरज पडली तर इव्हन पेनाईल इम्प्लांट देखील आहे, त्यांनी काळजी करायची गरज नाही. आणि तज्ज्ञांना म्हणजे सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्टला भेटल्यानंतर अतिशय उत्तम ट्रीटमेंटला घेता येईल. सर नक्कीच. सर, एकंदरच जर का आपण बाहेरचं सगळं वातावरण बघितलं तर कोरोना कोरोना आणि थोडं डिप्रेसिंग वातावरण, घाबरलेलं वातावरण, घाबरलेलं वातावरण. एक बऱ्याच जणांकडनं आम्हाला म्हणजे रिक्वेस्ट त्यांनी तुम्हाला करायला सांगितली ती म्हणजे कंडोम वापरल्यानंतर कोरोना आपल्याला टाळता येऊ शकतो का, असे काही प्रश्न आहेत, तर काय सांगाल सर? नक्कीच सुमितजी, काय झालेले माहिती का, हा कोरोना आल्यापासून बाकीचे काही आजार आहेत की नाही हो हे सगळे विसरून चाललेत, पण ह्या कोरोनापेक्षा डेंजरस असणारे एच आय व्ही आहेत, एड्स आहेत, सिफिलिस आहेत, गुण असे इन्फेक्शन आहेत. एकच सांगेन म्हणजे ह्या कोरोना कोरोना करत तुम्ही जर तुमचे सेफ्टी प्रिकॉशन हे जर विसरले तर काय होणार, म्हणजे तुमचा कोरोना राहिला बाजूला. आणि तुम्ही जर हे कंडोम नाही वापरला किंवा त्यात काही घाबरून काही मागे पुढे झालं तर हे आजार होऊ शकतात. म्हणून हे बघा, कोरोना हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज अजिबात नाही, त्यामुळे तुम्ही कंडोम वापरा किंवा न वापरा त्यामुळे तो तुम्हाला होणार नाही. पण काळजी काय घ्यायची, समोरचा पार्टनरला फीवर काही सिम्पटम आहेत का किंवा तो पॉझिटिव्ह आहे का, असेल तर त्यावेळेस संबंध न करणं, कमीत कमी 1 ते 1.5 ते 2 महिने, कारण त्यांचे ड्रॉपलेट्स हे एकसारखे बाहेर पडत असतात. आणि दुसरं, समजा रिकवर झाले तर रिकवर झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना सांगतो महत्त्वाचं, यामध्ये खूप जण कन्फ्युजनमध्ये आहेत, रिकवर झाल्यानंतर 2 महिन्यांनी तुम्ही अतिशय सेफ पद्धतीने हे करू शकता. पण कंडोमचा वापर हा चालूच का ठेवला पाहिजे, हे बाकीचे इन्फेक्शन सेक्शुअल हायजीनमुळं जे बाकीचे होणारे सिफिलिस आहे, एड्स आहे, हे टाळण्यासाठी तुम्हाला हे कंडोम वापरणं आवश्यक आहे. पण एकच सांगेन, यूज ऑफ कंडोम हा फार महत्त्वाचा आहे, इव्हन कोरोना असेल देखील आणि नसेल देखील तरी इतर इन्फेक्शन टाळण्यासाठी. नक्की सर. सर, खरं तर वेळ आपला कसा निघून जातो हे कळत नाही आणि आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे कसं येतो हेही कळत नाही, पण आपला जो फेवरेट सेगमेंट आहे क्विझ कॉन्टेस्ट त्याकडे वळत आपण. चालेल चालेल, नक्कीच. सुमितजी, मागच्या वेळेला प्रवीण कमळकर, येस, सांगलीचे, आपल्या सेंटरला आले, गिफ्ट घेतलं, प्रोटीन घेतलं, एजीएम ऑइल घेतलं आणि पुस्तक घेतलं, त्यांनी आनंद व्यक्त केला. आणि आता असंच जर आपल्याला दुसरं गिफ्ट द्यायचं असेल तर चिठ्ठी काढायला लागेल. चिठ्ठी काढायला घ्या, एक चिठ्ठी घ्या, तुम्ही घ्या, मिक्स करून द्या मला, पाहूया ना कोण आहे ते. नक्कीच. पण आपले हे विनर येताना त्यांनी हे पूर्ण काळजी, SMS, सोशल डिस्टन्सिंग आहे, सॅनिटायझर्स आहे आणि मास्क, याची काळजी घ्यायला पाहिजे. अरे वा, आपण गेलो पुण्याला. ओके, विजेते आहेत अजय दराडे, त्यांचं मनापासून अभिनंदन. नक्कीच नक्कीच, त्यांनी आपल्या जवळच्या सेंटरला म्हणजे पुण्याला येऊन ते गिफ्ट घ्यावं आणि नक्कीच त्यांनी त्याचा आनंद घेऊ शकता. आणि असंच आणखी जर आपल्याला चिठ्ठी काढायची असेल तर पण याचा प्रश्न काय होता, तर आपणला प्रश्न काय विचारला होता, तर कोरोना पॅन्डेमिकमध्ये सेक्स करताना
काय काळजी घ्यायला पाहिजे, त्यांनी अगदी सविस्तर उत्तर दिलं आहे. ओके, SMS प्रिकॉशन, राईट, सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग, सायकोलॉजिकल अजिबात नाही. आणि परत आता जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडं. येस, तर मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला एक क्विजमध्ये भाग घेऊन उत्तर द्यायचं असेल. तुम्हाला प्रश्न कोणता आहे, समजा तुम्हाला सेक्स करताना जर तुम्ही कंडोमचा यूज केला तर त्यामुळं कोरोना टाळता येऊ शकतो का? येस, याचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं असेल, हा शो मिस झाला असेल तर तुम्ही सुरुवातीपासून हा शो पाहिला तर त्या ठिकाणी साम TV सुखी जीवनाचा मंत्र एवढं टाईप जरी केलं तुम्हाला उत्तर मिळेल. हे उत्तर तुम्हाला पुढच्या गुरुवारपर्यंत मेसेज आहे, व्हॉट्सअप आहे, मेल आहे, त्याद्वारे तुम्ही कळवा. नक्कीच तुम्हाला त्याचं बक्षीस मिळेल. आणि ह्या कोरोनाच्या वातावरणामध्ये अजिबात घाबरू नका, ह्या कोरोनासोबत राहायची सवय लावा आणि आपल्या सगळ्या यंत्रणेला त्याला सपोर्ट करा, म्हणजे नक्कीच आपण न घाबरता हे आपलं आयुष्य नॉर्मल पद्धतीने जगू शकतो. आणि सुमितजी नक्कीच नक्कीच, आणि कोणीही घाबरू नये सर्वात महत्त्वाचं, आणि सर्वांना आपल्याला हेल्प करायचे, आणि वेळ असेल तर प्रश्न घ्या. सर, खरं तर वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आजच्या आपल्या कार्यक्रमात इथे थांबायला लागतो. पण मित्रांनो, पुढच्या शुक्रवारी सर आपल्यासोबत असेच असणार आहेत. तोपर्यंत नमस्कार.